नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम कट्टा नांदेड या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपल्या सगळ्याचं स्वागत आहे आज आपण पाहूत पंचायत राज या विषयातील काही महत्वाचे प्रश्न यामध्ये तुम्हाला राजघटनाचे सुद्धा काही प्रश्न पाहायला मिळतील घटना दुरुस्ती सुद्धा काही प्रश्न पाहायला मिळतील हा व्हिडिओ खास करून उद्या होणाऱ्या एस टी महामंडळच्या भरतीसाठी तयार केलेला आहे तसेच यातील प्रश्न तुम्हाला येणाऱ्या कंबाईनमध्ये सुद्धा येऊ शकतात येणाऱ्या मेगा भरतीमध्ये येऊ शकतात येणाऱ्या तलाठी भरतीमध्ये सुद्धा येऊ शकतात त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चला तर पाहू आजचे काही महत्वाचे प्रश्न <Oh त्याआधी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाल अक्षरामध्ये तुम्हाला सबस्क्राईब नावाचा नाव दिसेल त्यावरती क्लिक करायला विसरू नका याच्या बाजूला तुम्हाला एक नोटिफिकेशन बिल दिसेल त्याला क्लिक करायला विसरू नका त्यामुळे काय होईल चॅनलवरती जे नवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल या ती माहिती जर आवडली असेल तर चॅन व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका तसेच या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त जास्ट मित्रांना शेअर करा तुमची जितके जास्त तुमचे जितके जितकेही मित्र जितके स्पर्धापरीक्षेत तयारी करतात किंवा उद्या होणारी त्यांची परीक्षा आहे एस टी महामंडळाची त्यांना तर तुम्ही शंभर टक्के व्हिडिओची लिंक शेअर करा आणि या व्हिडिओची जर तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल तर खाली तुम्हाला टेलिग्राम चॅनल टेलिग्राम ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप यांची लिंक दिलेली आहे तसेच इतर विषय जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर त्याची सुद्धा प्लेलिस्टची लिंक तयार केलेली आहे आणि ते तुम्हाला खाली दिलेली आहे तर तुम्ही तिथे जाऊन प्रत्येक व्हिडिओ चेक करू शकता आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका चला तर पाहू आजचे प्रश्न आजचे प्रश्न कशावर आहेत पंचायत राज्यावरती आहेत चला तर पाहूत आजचे प्रश्न चला तर विद्यार्थी मित्रांनो पाहूत आजचे प्रश्न आजचे प्रश्न कशावर आहेत पंचायत राज व राज्यघटना प्रश्न एक बघा घटक राज्याचा अकस्मित निधी कोणत्या अख्यारित असतो तर कोणाच्या अख्यारीत असतो राज्यपालाच्या पुढील प्रश्न बघा ग्रामपंचायतचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो तर कोण असतो ग्रामसेवक असतो संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे तर कोणत्या प्रकारचा अधिकार आहे स्वातंत्र्याचा अधिकार आहे आणि याचे कलम किती तर याचे कलम आहे कलम एकोणीस पुढील प्रश्न बघा वस्तू व सेवा कराराशी संबंधित असलेली घटना दुरुस्ती कोणती तर किती घटना दुरुस्ती आहे एक एकशे एक एकवीस एकशे एकवीस घटना दुरुस्ती यालाच आपण जी एस टी म्हणतो जी एस टीचे प्रकार किती आहेत ती तीन आहेत त्याचे कोणते कोणते आय यन आणि यस आय म्हणजे काय आय म्हणजे केंद्र सरकारची यस म्हणजे राज्य सरकारची आणि यस म्हणजे दोघांमध्ये असलेली असते म्हणजे तीन प्रकारची एकूण जी एस टी आहेत पुढील प्रश्न बघा जनहित याचिका चा उद्देश काय असतो सामाजिक न्याय प्रस्थापित करणे आणि घटनेच्या कोणत्या क्रमामध्ये दिलेल्या आहे कलम बत्तीसमध्ये पुढील प्रश्न बघा भारतीय नागरिकत्वाचा कायदा कधी मंजूर झाला तर एकोणीसशे पंचावन्न मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये कितव्या लोकसभेच्या निवडणुका प्रस्तावित आहेत तर सतरावी लोकसभा पुढील प्रश्न बघा निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतात तर कोण करतात राष्ट्रपती करतात पुढील प्रश्न बघा सध्या देशात किती उच्च न्यायालय अस्तित्वात आहेत तर किती आहेत पंचवीस आहेत पहिले चोवीस होते आता तेलंगणामध्ये एक नवीन म्हणजे नवीन उच्च न्यायालयाची स्थापना केलेली आहे म्हणून आता किती झाले पंचवीस झाले पुढील प्रश्न बघा महानगरपालिकेची सदस्य संख्या किती असते तर किती असते पासष्ट ते सॉरी इथं चुकलेलं आहे पासष्ट ते एकशे बावीस असते किती असते पासष्ट ते एकशे बावीस इथं थोडा डीटीपी मिस्टेक झालेला आहे त्यामुळे तुम्ही हे चूक दुरुस्त करून घ्या चला आता पाहत पुढील प्रश्न चला पाहत पुढील प्रश्न राज्याच्या सीमा कमी जास्त करण्याचा हक्क घटनेने कोणाला दिलेला आहे तर कोणाला दिलेला आहे संसदला दिलेला आहे संसद मध्ये कोण येते लोकसभा विधान लोकसभा राज्यसभा आणि राष्ट्रपती या तिघांचा समावेश संसद मध्ये होतो पुढील प्रश्न बघा महाभियोगाचा प्रस्ताव कोणत्या सभागृहात मान्य झाला पाहिजे कुठे मान्य झाला पाहिजे लोकसभा आणि राज्यसभा रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे तर कोणाला आहे राष्ट्रपतीला कलम पाच ते अकरा मध्ये कशाची तरतूद केलेली आहे तर कशाची तरतूद केलेली आहे नागरिकत्व म्हणजे आपण भारताचे नागरिक आहोत हे जे एक सर्टिफिकेट काढावं लागते आपल्याला त्याला आपण काय म्हणतो नॅशनॅलिटी तर याची तरतूद त्या कलमामध्ये केलेली आहे पुढील प्रश्न बघा भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो तर कोण असतो भारताचा त्यालाच आपण काय म्हणतो पुढील प्रश्न बघा राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागू शकतात ही कलम घटनेच्या कलम कितीमध्ये आहे तर किती मध्ये आहे वन फोर थ्री एकशे त्रेचाळीस या कलमामध्ये ही तरतूद केलेली आहे भारतीय राजघटनेत मूलभूत कर्तव्य कितव्या घटनादुरुस्तीनुसार अंतर्गत म्हणजे समावेश केलेली आहे तर किती घटनेनुसार केलेली आहे घटना दुरुस्ती बेचाळीस आणि या बेचाळीस घटना दुरुस्तीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने घटनेचा आत्मा असा सुद्धा म्हटलेला आहे पुढील प्रश्न पहा आपल्या मूलभूत हक्कावर बनणे आल्यास आपण कोणाकडे दाद मागू शकतो कोणाकडे दाद मागू शकतो उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागू शकतो केंद्रीय लोकसभा आयोगाच्या सदस्यांना वयाच्या किती वर्षापर्यंत आपल्या अधिकार पदावर राहता येते तर वयाच्या पासष्टव्या वर्षापर्यंत त्यांना त्यांच्या पदावर राहता येते ग्रामपंचायतचे उत्पन्न पाच हजारपेक्षा कमी असल्यास हिशोब तपासणी कोण करते तर कोण करते जिल्हा परिषद करते पुढील प्रश्न बघा राज्य मुख्य माहिती आयुक्ताची नेमणूक कोण करते तर कोण करते राज्याचे राज्यपाल विद्यार्थी मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब बटनाला क्लिक केल्यानंतर त्याच्या बाजूला नोटिफिकेशन बेल दिसेल त्या बेललासुद्धा क्लिक करायला विसरू नका चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र